नमस्कार, मिसेस नाशिककर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि आज मी गुजरातला संगीताकडे गेली, म्हणजे माझ्या बहिणीच्या मुलीकडे। आणि पूर्ण दिवसभराचं रुटीन पण आपल्याला आदल्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेला आहे, आणि नंतर आल्यानंतरचा व्हिडिओ आपल्याबरोबर शेअर केलेला आहे। कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा। आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। आणि हो, गुजरातमध्ये आले ना तर खमंग फाफडा ढोकळा खांडवी नाही खाल्ली तर मजाच नाही। खूप छान असं मस्त दिवस गेला आमचा, बरं का। रात्री तर खूप खेळलो मुलांबरोबर, खूप मस्त मस्त वाटलं अगदी। आणि लहान लेकरांबरोबर ना वेळ कुठे जातो काहीच कळत नाही। आल्यावर छान असं भेटलो सगळ्यांना, आणि रात्रभर म्हणजे मुक्काम वगैरे केला, आणि नंतर सकाळी निघालो। सकाळी नाशिकला यायला निघालो, तर इकडे येताना ना खूप छान रस्त्याचा रूट करणार सरांनी चॉईस केला। कारण ना सुरुवातीला आलो तो रस्ता, म्हणजे आदल्या दिवशी आलो त्या रस्त्याच्या ऐवजी आम्ही नाशिकहून सापुतारा रस्त्यावर आलो। आणि घरातून निघताना ना कसं ना पायच निघत नव्हता, खूप अशा गप्पा मारायच्या होत्या। खूप दिवसांनी भेटलो ना, खूप म्हणजे काय बोलून काय नाही असं होऊन जातं। आता कसं शे ना इथला दिन मग भेट जाई, मग कसं आणि शेवटी बहिणी पोर मा भेटणूत आपण, तर जरा जीवन्या गोष्टी बी चावळातीस का नाही, मग असामुळे ना तरी शेवटी निघणं तर पडी घर तर येणंच पडस का नाही। शेवटी मुक्काम आपला आपला घरच रास। तर आता निघालो म्हणजे चाललं माझं आईराणी सुरू होऊन जातं, बरं का। मला खूप आवडतं मध्ये मध्ये बोलायला, आणि तुम्हाला सांगा अशा गोष्टी काय का जरासं मला जरी बरं वाटस। तर आता संगीता ताईना घरतून निघणूत, आणि सापुतारा मार्गे आम्ही नाशिकले येवाल निघणूत मग। आणि पाहू रस्ता बोलव पहिले सुरत टाकत तर पा दूर दूर दिसत बल त्याच कंपन्याची ती सुरत मा मस्त। इथे नाश्ता आहे, नाश्ता करायला आता थांबलेलो आहोत। सुंदर प्लेझंट वातावरण, हिरवगार वातावरण इकडे। मी ना जरा विचार केला की आपलं व्लॉगचं चॅनल आहे म्हटलं, आपण इथे नाश्ता केला, आपल्याला खूप आवडला हा नाश्ता, तर मी हा व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ बनवला। आणि तो बघा कसा बनवलेला आहे। मी ना जरा आता हिंदीतून बोलणार आहे, बरं का। आज सूरत से सापुतारा तक जाने का जो मार्ग है ना, वहाँ पे ये होटल है आपका। होटल का कुछ ऐड वगैरह करना कार नहीं है, वो बुलेट बाबा। हाँ, टीएन नाश्ता हाउस। रोड कौन सा है ये? रांकुआ सूरत रोड है। सूरत रोड। और क्या क्या मिलता है इधर? मिलता है इधड़ा खम्मन, आलू का वड़ा, हाँ कपड़ा, चाइनीज समोसा, पंजाबी समोसा, और गुजरात का फेमस फाफड़ा। पूरे गुजरात में मिलेगा। हाँ, पूरे गुजरात में मिलेगा। आणि आता त्यांचा निरोप घेतला, आणि जाताना आम्ही पेठ मार्गे गेलो होतो, परंतु येताना ना सापुतारा मार्गे आलो। आणि रस्त्यात मात्र नाश्ता करायचा होता, कारण ना सकाळी शुगर असल्यामुळे ना थोडा नाश्ता करावाच लागतो मला आता। सुरतहून सापुताऱ्याला येण्याचा मार्ग खूपच छान आहे, आणि असे प्रकृती तर खूपच सुंदर, अगदी निसर्ग आहे। आणि याचा आनंद घेत घेत ना विसरायला होता अगदी। आणि असं ना जीवनात असे थोडेफार क्षण असायलाच हवे ना, आणि ह्या क्षणांबरोबर खरंच जगून घ्यायचं। जर तुम्ही कुठे गेले असाल ना तर असे क्षण अगदी एन्जॉय करून यायचं, आणि मनात साठवून यायचं, आणि रिफ्रेश होऊन यायचं अगदी। कुठल्याही तुम्ही छोट्या मोठ्या कुठल्याही कार्यक्रमाला जा, अशा मस्तपैकी स्थळांना भेट द्यायचं येता येताही किंवा जाता जाता। म्हणत नाही आउटिंगलाच गेलं पाहिजे किंवा काय, आपण जिथेही कुठे जातो, आपल्या गावाला जातो किंवा आपल्या गार्डनमध्ये जरी फिरत असलो ना, तरी आनंद घ्यायसारखं खूप 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 आहे। झाडांना पाणी देता देता त्यांच्याशी गप्पा मारा। आता ही झाडं जी आहेत निसर्गाने वाढवलेली आहेत, आपण आपल्या घराच्या अवतीभोवती वाढवू शकतो की नाही। सापुतारेला आल्यावर जेवण केलं, रस्त्यामध्ये जेवण करून घेतलं, आणि कसं आहे सापुतारानंतरचा मार्ग थोडासा असा एवढा काही नव्हता, म्हणजे ड्राय होता, हिरवळ अशी काही नव्हती। आणि पाऊसही आता सध्या ह्यावर्षी कमी दिसतो आहे ना, त्यामुळे। आणि आता घरी आलो, घरी आल्यानंतर सरलास किचनच्या भरपूर रेसिपी करायच्या होत्या, कारण काय ना दोन दिवस जरी कुठे गेलं ना तर घरचं काम राहून जातं। आणि किचनचं चॅनल पण चालवते ना मी, तर त्यामुळे कसे त्याच्या रेसिपी अगदी डेली टाकाव्या लागतात। एक दिवस अडका होईना पण टाकावीच लागते, टाकावीच लागते, म्हणजे मला आनंद मिळतो त्याच्यात। माझाही तोही एक छंद आहे, आणि त्यातलाच भाग मी आपल्याबरोबर आता शेअर करते, बघा पुढे। नमस्कार, सरलास किचनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे।
आणि आज आपण करत आहोत उपवासाची थाळी. आषाढी एकादशी आता जवळ आलेली आहे. मस्त अशी उपवासाची थाळी तुम्ही करा. मी अगदी प्रमाणशीर अगदी माप घेऊन आपल्याला हे सर्व जिन्नस करून दाखवलेले आहे त्याप्रमाणे तुम्ही करा आणि उपवासाची खूप छान अशी थाळी बनवा. आणि माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता आपण आपली ही रेसिपी करायला घेऊया. खूप छान असे उपवासाचे पदार्थ आपल्या या सरलास किचनवर मी अपलोड केलेले आहे. हे माझं व्लॉगचं चॅनल आहे मिसेस नाशिककर. तर माझे हे सर्व व्ह्यूअर्स पण तिकडे पण जाऊन माझे हे व्हिडिओ बघतील आणि हे माझं डेली रुटीनमधला पण हा एक भाग होतो त्यामुळे मी आपल्यावर थोडंसं शेअर केलेलं आहे. खूप छान अशी थाळी झाली आहे. तुम्ही बघा आणि नक्की तशी करा. तुमची उपवासाची थाळी कशी झाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू.